दिवाळीचं गोडधोड खाऊन झाल्यावर आपल्याला इच्छा होते काहीतरी चटपटीत खाण्याची. असाच एक पदार्थ आहे अंड्याची भुर्जी, जो कमी वेळात बनतो आणि तितकाच टेस्टीही लागतो. नमस्कार, मी आहे ज्योती पवार, ज्योतीज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. अशाच छानछान आणि मस्त रेसिपी पाहण्यासाठी ज्योतीज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा. त्याच्यामुळे माझ्या नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला लगेचच कळतील. अंडा भुर्जी बनवण्यासाठी इथे मी 3 अंडी घेतलेली आहे, 2 मोठे कांदे बारीक कापून घेतलेले आहे, 2 टोमॅटो कापून घेतले आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. कढईमध्ये 1.5 पळी तेल टाकून घेऊया. अंडा भुर्जीसाठी थोडं जास्त तेल लागतं. आता यात टाकूया बारीक चिरलेला कांदा. कांदा मस्त लालसर आपल्याला तळून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची आहे. कांदा लवकर लाल व्हावा यासाठी आपण यात मीठ टाकून घेणार आहोत. कांद्यामध्ये मीठ टाकल्यावर कांदा लवकर लाल होतो ही टिप तुम्हा सर्वांना माहितीच असेल. तर भुर्जीला लागणारं मीठ मी या कांद्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. हा कांदा आपल्याला मस्त लाल होईपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायचा आहे. इथे कांदा मस्त लालसर तळल्या गेलेला आहे. आता यात टाकूया टोमॅटो. आणि टोमॅटो पण मऊ होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचा आहे. साधारण 2 ते 3 मिनिटामध्ये टोमॅटो व्यवस्थित मऊ होऊन जातो. इथे टोमॅटो मऊ झालेला आहे. आता यात टाकूया मसाले. अगदी कमी मसाले आपण वापरणार आहोत. 2 चमचे लाल मिरची पावडर आणि 1/2 चमचा हळद. हे मसाले आपल्याला 1 मिनिटापर्यंत तेलामध्ये तळून घ्यायचे आहे. एकदम झटपट होते ही अंडा भुर्जी आणि खायला तितकीच टेस्टी लागते. आता यात अंडी टाकून घेऊया. घरामध्ये भाजीला काही भाजी नसेल तर ही अंडा भुर्जी तुम्ही बनवू शकता. जी मुले शिक्षणानिमित्त घरापासून लांब राहतात त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. कमी मसाले वापरून कमी वेळात होणारा पोटभरीचा पदार्थ आणि तितकाच टेस्टी लागणारा पदार्थ म्हणजे अंडा भुर्जी. आता यात टाकूया थोडीशी कोथिंबीर. अंडी जोपर्यंत व्यवस्थित शिजत नाही तोपर्यंत ही भुर्जी आपल्याला एकसारखी ढवळत राहायची आहे. अंडं पूर्णपणे शिजल्यावर ही भुर्जी पॅनला अजिबात चिकटत नाही. चमच्याच्या साह्याने चिकटलेली भुर्जी पूर्णपणे काढून घ्यायची आहे. इथे आपली झटपट होणारी अंडा भुर्जी तयार झालेली आहे. रंग तुम्ही बघू शकता, बघूनच खाण्याची इच्छा होईल. तर एकदा अशा पद्धतीने अंडा भुर्जी नक्की बनवून बघा, तुम्हाला सर्वांना जरूर आवडेल. तर मग कशी वाटली आजची रेसिपी हे कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत ज्योतिज रेसिपी मराठीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.